नमस्कार। तरुण भारत न्यूज दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। मराठी भाषिकांच्या महामेळाव्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे अर्ज करून रितसर परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती, पण परवानगी देण्यास टोलवाटोलवी करण्यात आली। परवानगी नसल्याचे कारण देत सोमवारी सकाळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वॅक्सिन डेपो येथील स्टेज हटवण्यासाठी आटापिटा केला, पण कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवल्याने महानगरपालिका अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। कर्नाटक शासनाचा नेहमीच रडीचा डाव असतो, यावेळी देखील महामेळाव्याला परवानगी देण्यास टोलवाटोलवी करून मराठी भाषिकांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आहे। तर बेळगावात अधिवेशन भरवून बेळगाव कर्नाटकचे असल्याचा दावा केला जातो। याला विरोध म्हणून मराठी भाषिकांच्या वतीने महामेळावा आयोजित केला जातो। एकीकडे महामेळाव्याला परवानगी नसल्याचे सांगून पोलीस संरक्षणात स्टेज हटविण्याचे नाटक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चालविले होते। याच दरम्यान काही कानडी गुंडांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना पोलीस संरक्षणात काळे फासून हल्ला करण्यात आला आहे। यामुळे बेळगावात मराठी भाषिक किती सुरक्षित आहेत याचा नमुना चव्हाट्यावर आला आहे। दरम्यान या घटनेनंतर कानडी गुंडांवर कारवाई करावी अशी मागणी करून मराठी भाषिकांनी या हल्ल्याचा निषेध केला। यावेळी पोलिसांनी चारही कानडी गुंडांना ताब्यात घेऊन अटक केली आहे। वॅक्सिन डेपो परिसरात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड गुंडांकडून शाईफेक करून भ्याड हल्ला करण्यात आला। या घटनेनंतर मराठी भाषिकातून संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 14 डिसेंबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव बंदची हाक दिली आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची। गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। बेळगाव अधिवेशनाला उपस्थित असलेले गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी आज सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। बेळगाव येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी करण्यात आलेल्या सुरक्षा उपायांची माहिती मंत्री महोदयांना देण्यात आली। यावेळी सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव रजनीश गोयल, कायदा व सुव्यवस्था विभागाचे ADGP प्रताप रेड्डी, सतीश कुमार, IG बेळगाव सर्कल आणि बेळगावचे पोलीस आयुक्त के त्यागराजन हे देखील उपस्थित होते। खानापूरचे आमदार डॉ अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचे खानापूर तालुक्यातील प्रलंबित ज्वलंत आणि गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी खानापूर ते सुवर्णसौध अशी 40 किलोमीटरची खानापूर संघर्ष पदयात्रा रविवारी दुपारी खानापुरातून काढण्यात आली। दरम्यान आज सोमवार दिनांक 13 डिसेंबर रोजी पहाटे 5:30 पुन्हा येळूरमधून संघर्ष पदयात्रा सुवर्ण विधानसौधकडे मार्गस्थ झाली। संघर्ष पदयात्रेच्या माध्यमातून खानापूरच्या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी राज्य शासनावर दबाव आणण्याचा आमदार डॉ अंजली निंबाळकर यांचा एक प्रयत्न असून खानापूरच्या इतिहासात विकासासाठी काढण्यात आलेली ही पहिलीच संघर्ष पदयात्रा म्हणावी लागेल। कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। शहरातील प्रमुख मार्गांवर तसेच चौकांमध्ये बॅरिगेट्स लावून वाहनांच्या तपासणीची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी पुढील 11 दिवस बेळगावात तळ ठोकून राहणार असल्याने या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन दक्षता घेत आहे। आता हे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।